परभणी मध्ये शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर व्हावं यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। आज पालकमंत्री नवाब मलिकांच्या परभणी दौऱ्यानिमित्त परभणीकर संघर्ष समितीकडून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये धरणं आंदोलन करून पालकमंत्र्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। 28 फेब्रुवारीच्या आधी पालकमंत्र्यांनी DPDC च्या बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर करून शासन दरबारी पाठवावा अशी मागणी परभणीकर संघर्ष समितीकडून यावेळी करण्यात आली। पालकमंत्री या नात्यानं मी जिल्हावासियांची भावना शासन दरबारी पोहोचवणार असून महाविकास आघाडी सरकार परभणीमध्ये मेडिकल कॉलेज मंजुरीसाठी सकारात्मक असल्याचं पालकमंत्री नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं आहे। एकत्र होऊन सगळे आमदार, खासदार, सगळे लोकप्रतिनिधी, सगळे कॉर्पोरेटर, जिल्हा परिषदचे सदस्य, महापौर, आजी माजी आमदार, खासदार सगळे इथे जमा झाले आणि आम्ही म्हणजे एक एक माणूस इथे लोकप्रतिनिधी होता। त्याशिवाय IMA, वकील संघ, व्यापारी संघ आणि अनेक संस्था, वसतिगृहाचा संघ, हे सगळे जे आहेत एकत्रित आले आणि आंदोलन केलं। आम्हाला मेडिकल कॉलेज परभणीमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज हे झालंच पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि चांगल्या कामासाठी आम्ही सर्व एकत्र येत असतो आणि मला खात्री आहे की जेव्हा एवढे अभ्यासक येते गव्हाणे साहेब आहेत, पूजा मॅडम आहेत, त्यांचा पाठपुरावा चालू आहे आणि आपल्याच जिल्ह्यामध्ये जी घोषणा केली होती की आपण मेडिकल कॉलेज देऊ आणि ते सध्या मुख्यमंत्री आहेत, विलंब लागणार नाही आणि केंद्रातसुद्धा जेव्हा राज्यातून प्रस्ताव जाईल तर केंद्रातूनसुद्धा विना विलंब प्रस्ताव आपला मंजूर होईल याची जबाबदारी मी भाजपाची आमदार या नात्याने आपल्याला आपल्यासमोर एवढे दिग्गज जर प्रयत्न करत असताना सुद्धा कुठे माशी शिंकणार असतील तर परभणी मी संघर्षाच्या भोवतीच मिळाले तर संघर्षाच्या जीवावर परभणीचं मेडिकल कॉलेज मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मॅडमने 18 तारीख जाहीर केली। 18 पर्यंत कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पास झालाच पाहिजे, नाही झालं तर परभणीचा पुन्हा एकदा संघर्ष आम्ही पेटल्याशिवाय राहणार नाही। सर एक शेवटचा प्रश्न अधिकार आहे लोकशाहीमध्ये जे कोणी फलक पुढे आणताय त्यांचे अधिकार आहे, कोणाचे अधिकार कोणाला उसकून घेता येत नाही। OBC जनगणना करायच्या नंतर मुख्यमंत्री OBC होईल असं अशा पद्धतीचा तो आशयाचा मेसेज आहे ना। प्रत्येक समाजाला वाटते की त्यांच्याकडून काहीतरी नेतृत्व निर्माण झालं पाहिजे, मी याला गैर समजत नाही।